हॅलो एवरी वन, गुड मॉर्निंग. काल जसं तुम्ही बघितलं की आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि तिकडे एवढी गर्दी होती आणि आतमध्ये कॅमेरा तर बिलकुल अलाउड नव्हता. ते बाहेर पण काढून देत नव्हते फोन, त्याच्यामुळे काहीच शूट करता आलं नाहीये. आणि आता आम्ही केव्ज एक्सप्लोअर करायला चाललोय. इथे बाजूलाच एलोरा केव्ज आहे, तर आम्ही आता तिकडे चाललोय. टोकन्स भेटतात ज्याची प्राइस इंडियन साठी 40 रुपये आणि फॉरेनर साठी 600 रुपये. वेरूळची लेणी ही संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे. सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगर कड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या ह्या एकूण 34 लेणी आहेत. कैलास मंदिर हे त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. युनेस्कोने 1993 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. आता आम्ही वर जातोय जिकडे शिवलिंग आहे. आता आपण शिवलिंगासमोर असलेल्या मोठ्या महामंडपात आहोत. या महामंडपात अनेक मोठमोठे कोरीव काम केलेले स्तंभ तुम्हाला दिसत असतील. मंदिर बांधण्यासाठी साधारण 150 वर्ष लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचं वास्तव्य आहे असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे, तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात. मंदिराचा संपूर्ण तळमजला भरीव आहे. कमरे इतक्या जोत्यावर हत्ती, सिंह, व्याळ यांच्या प्रचंड मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर मंदिराची इमारत असून
त्यातील स्तंभ, कोनाडे, छपरे, विमान व शिखर द्राविड शैलीची आहेत. आता आम्ही वर चाललोय, कैलाश टेम्पलच्या खालचा पार्ट आम्ही फिरलोय, पण वरून खूप छान व्ह्यू येतो. सो आम्ही आता वर चाललो, इथून थोड्याशा स्टेप्स आहेत, त्या चढून मग आपल्याला तो व्ह्यू दिसेल. चढण स्टीप आहे, दम लागला वर येताना, पण इथे येणं वर्थ आहे, मी बघू शकतो. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे एका शिलेपासून बनवण्यात आलेलं आहे आणि ह्याचं पहिला कलश बनवण्यात आला, त्याच्यानंतर हे खालीपर्यंत बनवत गेलं. इथे प्रत्येक लेणीला नंबर दिले आहे. 1 ते 12 बौद्ध लेणी आहे, 13 ते 29 हिंदू लेणी आहेत आणि 30 ते 34 जैन लेणी आहेत. पिण्याच्या पाण्याची आणि वॉशरूमची सोय सुद्धा आतमध्ये आहे. समोरून जी बग्गी येत आहे तिच्यामध्ये बसून आपण जैन लेणी बघायला जाऊ शकतो. त्या लेण्या इथून 2 किलोमीटर अंतरावर आहेत आणि हिचं तिकीट 40 रुपीज आहे.